नमस्कार मित्रांनो, मी लकुल गोसावी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर सुरुवातीच्या थंबनेल आणि त्याचबरोबर टायटलवरून तुमच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे ते बरोबर ओळखलात। आजचा हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे, आपण मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रानमेवा दाखवला होता, त्यामध्ये तुम्हाला तोरणं दाखवली होती। तर आज आपण जाणार आहोत चाराबरोबर जी आहेत ती काढण्यासाठी। आता बरीच चाराबोरं ही पिकलेली आहेत, साधारण पिकल्यानंतर एक निळ्या रंगाचं किंवा काळ्या रंगासारखं ते फळ दिसतं आणि आंबट गोडचं असते त्याची। आणि ते जी चाराबोरं आहेत ती आपण आज काढण्यासाठी जाणार आहोत। तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये ती चाराबोरं कशी काढतात आणि ती काढल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या ज्या बिया आहेत त्या बिया कशाप्रकारे धुवून मग त्यापासून त्या बिया सुकत घालून त्यानंतर त्या फोडल्या जातात आणि आतमधून चारोळ्या काढल्या जातात आणि त्या चारोळ्या बाजारामध्ये खूप मोठ्या किमतीला विकत मिळतात। हे सर्व तुम्हाला आज मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर कृपया तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब बटन जे आहे त्याला प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आज आपण जातो आहे लोरे रस्त्याला, त्या ठिकाणी खूप चाराबोरं पिकलेली आहेत, त्यातून काढायला जातो। मस्त फ्रेश वातावरण आहे आणि आता आपण फोंडा वैभवडी रस्त्याला चाललेलो आहोत आणि त्या ठिकाणी लोरे गांधीवाडी जी आहे तिथून आपण डावीकडे वळण घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण आपल्या कामाला सुरुवात करणार आहोत। आपण मुख्य रस्ता सोडून महारणावर आलेलो आहोत आणि या ठिकाणी सुद्धा कच्चा रस्ता आहे आणि हा रस्ता आपल्याला त्या चाराबोरांच्या झाडापर्यंत घेऊन जाणार आहे। लवकरच आपण तिथे पोहोचू। हे बघा, आपल्याबरोबर आज चाराबोरं काढण्यासाठी कुरकुरे आहेत, बघा ओम आहे, तन्मय आहे, त्यानंतर सुशील राणे आणि मनोज ठाकूर सगळे जण आपण आलेलो आहोत आणि आता आपण सुरुवात करतोय चाराबोरं काढायला। चाराबोरं आम्हाला मिळालेली आहेत, चला आपण चाराबोरं काढूया। भरपूर चाराबोरं पिकलेले आहेत त्यामुळे एका झाडावर माझा मित्र आणि एका झाडावर मी असे दोघेजण आम्ही या ठिकाणी चाराबोरं काढण्याचं सुरुवात करतोय। ही बघा, ही पिकलेली चाराबोरं आहेत आणि यापेक्षाही भरपूर चाराबोरं म्हणजे वरती खूपच चाराबोरं पिकलेले आहेत तुम्हाला आता दाखवतोय। ते म्हणजे बघा, खूप चाराबोरं पिकलेले आहेत, आपण त्यात सगळी काढणार आहोत। आज आपण ज्या चारोळ्या जमा केल्या आहेत त्या सगळ्या अशा प्रकारे एका भांड्यात आपण जमा केलेल्या आहेत। हे बघा, सगळ्या पिकलेल्या आहेत व्यवस्थित आणि यातल्या ज्या पिकलेल्या चांगल्या आहेत त्या आपण खाऊ शकतो, आंबट गोड चव असते याची। आता आपण काय करणार आहोत, तर या ज्या बिया आहेत म्हणजे जी फळं आहेत ना ती फळं आता आपण धुवून घेणार आहोत आणि धुवून घेतल्यानंतर मग त्याच्या बिया आपल्याला मिळतील आणि त्या बिया आपण कडक उन्हामध्ये सुकवणार आहोत आणि त्यानंतर त्या सुकल्यानंतर मग त्या फोडून त्याच्या आतून आपल्याला चारोळ्या मिळतात ज्या बाजारामध्ये खूप जास्त किमतीला आपल्याला विकत मिळतात। हे आता आपण काय करतोय, तर ह्या बिया आहेत ना ह्याच्या हाणलेल्या चारोळ्यांच्या त्या आता आपण सुस करून घेऊया अशा पाण्यात, म्हणजे त्याच्यावरती जी साल आहेत ना ही सालं निघून जातील आणि हे खातात खरं तर पण म्हणजे तो आंबट गोड असते, पण तरीसुद्धा यावर्षी पाऊस भरपूर झाल्यामुळे त्याच्यामध्ये खराब झालेली आहे ती फळं, त्याच्यामुळे आपण ती खात नाही आहेत। तर त्याऐवजी आपण अशा प्रकारे ती पाण्यात धुवून घेऊया, वरची सालं काढून मग त्या बिया आहेत त्या कडक उन्हामध्ये सुकत
काढायचे आणि सुकल्यानंतर मग तेव्हा ह्या बिया आहेत हिरव्या रंगाचे दिसतात ना ह्या बिया आहेत ही आपण सुकत घालायची कडक उन्हामध्ये सुकल्यानंतर मग त्या फोडायच्या ते तुम्हाला सगळं मी दाखवतो या व्हिडिओमध्ये तेव्हा आता आपण हे धुवून आणलेले आहेत आणि आता या बिया तुम्हाला दिसतात या ओल्या आहेत आता ह्या सकाळी आपण सुकत ठेवणार उन्हात तर आता जर फोडायला गेलो तर ह्या तुम्हाला बुळबुळीत लागतील त्यामुळे आता तुम्ही ते नसटा घ्या फुटणार नाही त्यामुळे उद्याकडे पुन्हा वाळत ठेवून त्याच्यानंतर संध्याकाळी तुम्हाला दाखवेन आणि सुकल्यानंतर मग ते आपलं फोडून त्यातून चारोळ्या बाहेर काढणार आहोत बघा लहान मुलांच्या आता परीक्षा संपल्या त्यामुळे आणि चारावर पण आपले सुकलेले आहेत उन्हामध्ये त्यामुळे आता हे फोडण्याचं काम या मुलांकडे दिलेलं आहे बघा दाखवतो तुम्हाला जवळून हा बघा फोडतो आणि हे बघा चारोळ्या आहेत ना हे बघा या आहेत चारोळ्या जे आपल्याला बाजारामध्ये मिळतात त्या आपण शिऱ्यामध्ये वगैरे उपमामध्ये वगैरे टाकतो त्या या चारोळ्या आणि हे सुकवलेले जे आहेत ना बिया त्या याच्यातून मग अशा प्रकारे काढतात आणि मग बाजारामध्ये विकले जातात